हा फोटो इथं काढलेस? आधी आधी मला भीती वाटते, नेमकं काय झालंय? माझा नाही देवावर विश्वास, पण नेत्राचा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती देवीचं नाव घेत असते. ती म्हणते देवीच्या मनात आहे तेच घडत, पण मग मला कळत नाहीये. जी नेत्रा देवीची एवढी मोठी भक्त आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी देवीचं नाव घेत असते, तिची ही अशी अवस्था असताना तिची ही देवी काहीच मदत करणार नाहीये का तिला? माझा विश्वास नाहीये देवावर, पण नेत्राचा आहे ना. तरी मग तिची ही अशी अवस्था का झाली? नेत्रा मरणाच्या दारात आहे गाच. ज्या मुलीने नेहमी दुसऱ्याचा जीव वाचवलाय, तिच्या बरोबर हे असं घडावं? ती मला सांगत होती की तिने हळद कुंकू ओलांडलं म्हणून देवीचा कोप झालाय तिच्या. तिने सांगते ते मला नाही पटत आहे, नॉनसेन्स आहे त्या सगळ्या गोष्टी. पण नेत्राला हे खरं वाटतंय, तिला वाटतंय की तिने हळद कुंकू ओलांडलं म्हणून घडलंय. मिस्टर राजाध्यक्ष, डॉक्टरांनी हात टेकले तो आता. त्यांना कळत नाहीये काय करायचं ते. काय होतं? नेत्राचा तिच्या देवीवरचा विश्वास. पण मला कळत नाहीये, नेत्राच्या म्हणण्याप्रमाणे हळद कुंकू ओलांडल्यामुळे हे सगळं झालं. पण मग फक्त हळद कुंकू ओलांडलं म्हणून तिच्या या देवीला तिचा जीव जावा असं वाटत असेल का? सगळं हळद कुंकू ओलांडलं तर त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली. मला आठवत आहे, नेत्राने मला सांगितलं होतं देवीचं मन खूप मोठं आहे, देवी आपलं सगळं ऐकते. बघ आई, आई या देवीचं मन मोठं आहे ना, मग देवीला सांग ना नेत्राला बरं करायला. सावकाश, नेत्रा कशी आहेस? अद्वैत, तू रात्रभर इथेच थांबला होतास, घरी जा आणि फ्रेश हो, थोडा आराम कर. मी हवं तर केतकीला इथे बोलवून देतो. नाही नको, मीच थांबतो इथे. साहेब, तुम्ही पण जरा आराम करा ना. नेत्रा, मी नाही थकलोय अजिबात. साहेब, बरं ठीक आहे, मी घरी जातो, फ्रेश होतो आणि लगेच परत येतो. ऍक्च्युली केतकी काकूला हिचा डाएट पण सांगायचं आहे, मग ती डबा पाठवेल ना तसा हिच्यासाठी. ऑफिस मध्ये कोणाशी काही बोलणं झालंय का? 2 दिवस झाले बरीच कामं पेंडिंग असतील तिकडे,
तू काळजी करू नकोस, तेजस सगळं हँडल करतोय, तू घरी जा. नेत्रा, मी आलोच. एकट्याने नाही जायचं कुठेच. देवा, या घरात सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळ्यांना सुखरूप ठेव. नेत्रा या घरातली नाहीये, पण तिला लवकर बरं कर. आता नेत्रा धडधाकट होऊन येते की नाही मग घरी. मी त्रिनेना देवीकडे नवस बोलले होते. नवस? हो, नेत्रा मानते ना त्रिनेना देवीला. म्हटलं मग त्रिनेना देवीकडेच नवस बोलूया. आणि तिने ऐकलं माझं, नवस पूर्ण झालाय, बरी होतीये नेत्रा. आता मला नेत्राचं कुठलं गाव ते? वावोशी. हा, वावोशीला जावं लागेल त्रिनेना देवीच्या देवळात नवस पूर्ण करायला. ओके, डन. मी घेऊन जातो तुला. मी नेत्रा बरोबर आधी सुद्धा गेलोय त्या मंदिर. मी निघतो, मला हॉस्पिटलला जावं लागेल. अरे, तुला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे बाबा आजोबा म्हणाले होते की आपल्या देवाऱ्यात ना आपली कुलदेवता सोडून दुसरी कुठली देवी नाही चालत. माणसांसारखं देवांमध्ये सुद्धा असतं का? म्हणजे तो इथे असेल तर हा नको, हा इथे असेल तर तो नको. म्हणजे कुळाचं काहीतरी आहे असं म्हणत होते तेव्हा. कुळाचं? पण म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणाले ते? म्हणजे त्यांच्या आधीच्या पिढ्यांपैकी कोणीतरी त्यांना सांगितलं होतं, त्यांनी ते मला सांगितलं. आता बाबा बोलत असते तर बरं झालं असतं, त्यांनी सांगितलं असतं आपल्याला. आधी. हा काकू, मी इथे देवघरात. तू तू इथेस? अरे, घरभर शोधलं मी तुला. मला वाटलं तू टिफिन विसरून जातोस की काय. असं कसं विसरेल? बाय द वे, तू इथे काय करतोयस? मी ते नेत्रासाठी हा टिफिन आणि हे दूध. बर. आणि हे दूध तिला सगळं संपवायला सांगायचंय. बर. मला सांग, हे डॉक्टरांनी सांगितलंय तसंच बनवलंस ना सगळं? हो, अगदी साधं आणि सिम्पल जेवण आहे, तिखट मसालेदार काहीच नाहीये. गुड. ऐक ना, मी सुद्धा येते हॉस्पिटलला, मला बघायचंय नेत्राला. काकू अगं, आत्ता नको, डॉक्टर्स अलाव नाही करणार. तू नंतर व्हिजिटिंग आवर्स मध्ये. बर. नाही, मला काय वाटतं की केतकीला जाऊ दे डबा घेऊन. हे बघ, या नेत्राच्या सगळ्या धावपळीमध्ये तुझी ऑफिसची कामं राहत आहेत आधी. आई, कामापेक्षा नेत्रा इम्पॉर्टंट आहे. सी बघ, आतापर्यंत काही झालं असलं, आमच्यात किती वाद झाले असले, मिसअंडरस्टँडिंग झाले असल्या, तरी नेत्रा तिचं घर, तिची माणसं सोडून माझी काळजी घ्यायला इथे आली. आणि मी हे कधीच विसरणार नाही. आणि आता एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधून ती बाहेर आली. सो आता नेत्राची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे, आणि माझी जबाबदारी मी कधीच झटकणार नाही. आणि कामाचं काय, तिकडे दोन दोन राजाध्यक्ष आहेत, करतील ना मॅनेज. आणि नेत्रासाठी जे काही करायचंय ते मी स्वतः करणार आहे, कारण तिने आतापर्यंत खूप काही केलंय माझ्यासाठी. चला, मी निघू. हो. ए, मी तुला सोडते ना कार पर्यंत. आई आलोच.
संतोष। हे बघ, अरे नेत्राला तिच्या रूम मध्ये घेऊन जाणार होतास ना, इथे कसा घेऊन आलास? नेत्राला प्रश्न पडला होता तिची त्रिनेना देवी कुठे, म्हणून तिला इथे घेऊन आलो। नेत्रा, तुझी त्रिनेना देवी याच घरात आहे, जिथे असायला हवी तिथेच। कुश, जरी ती आता घरी आली असली तरी शेवटपर्यंत डॉक्टरांना नेत्राला एक्झॅक्टली काय झालं होतं ते कळलंच नाही। मरणाच्या दारात होती आई नेत्रा। मग मी रागाने तिच्या त्या त्रिनेना देवीकडे प्रार्थना केली, तिला आपल्या देवाऱ्यात जागा दिली आणि तिकडे नेत्रा अचानक बरी झाली। काय म्हणजे हे तुम्ही काय म्हणता ते दैवी वाटतंय मला हे। अद्वैतचा देवावर विश्वास नाहीये आणि जर नेत्रा त्रिनेना देवीमुळे बरी झाली ह्यावर अद्वैतचा विश्वास बसला तर तुझं काय होईल? आई काय झालं, तू शांत का झालीस एकदम? नाही नाही, म्हणजे तू म्हणालास ना आता दैवी वगैरे तसं काही नसतं आधी, म्हणजे मी नर्स होते की नाही मी पाहिले तसे पेशंट्स जे असे बरे झालेत। नाही म्हणजे देव आहेच अगदीच मान्य आहे मला, पण जर ह्या सगळ्या गोष्टी तुला दैवी वाटत असतील ना तर तसं नाहीये, ते मनाचे खेळ आहेत अरे आपल्या। नाही मी फिगर आउट करीन हे काय ते। अरे आधी काय झालंय तुला, एवढा शिकलायस तू, या सगळ्यावर कसला विश्वास ठेवतोस, असं काय करतोय? आई मी नाही म्हणतय की माझा या सगळ्यावर विश्वास आहे, पण मी आता असंही नाही म्हणू शकत आहे की या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये। आणि बघ, या आधी सुद्धा मी नेत्राला सांगितलंय म्हणजे हे माझी डेथ, तो ग्रंथ, हे सगळे योगायोग होते, पण नेत्राने हे हळद कुंकू ओलांडणं मला योगायोग नाही वाटत आहे। मला असं वाटतं हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय। आई त्या इंद्राणीने तर केलं नसेल ना हे सगळं? ती करत नसेल ना हे सगळं? आधी हळद कुंकू ओलांडणं हे असं होतं? काय चाललंय तुझं, काय विचार करतोयस तू? हा तू कसं बोलू शकतोस हे सगळं? आई मी ना वाचलंय कुठेतरी युनिव्हर्स मध्ये काय घडतंय त्यात रमून जाण्यापेक्षा ते एक्झॅक्टली का घडतंय याचा आपण शोध घ्यायला हवा। म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं कुतूहल असेल तर त्या गोष्टीमध्ये डीप जाऊन ते तसं काय हे आपल्याला शोधायला हवं। आणि म्हणूनच ना मला हे सगळं फिगर आउट करायचंय। बरं ऐक, तो त्रिनेना देवीचा फोटो जो देवाऱ्यात ठेवलाय तो राहू दे तिथेच। एक पाय मरणाच्या दारात पोहोचला होता तुझा, कसं वाटलं?
सांग ना, मरणाला स्पर्श करून आल्यानंतर कसं वाटलं? तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतंय मला या घरात परत आलेलं पाहून? असू द्या, अद्वैत साहेब येत असतील. तुम्ही जा इथून. नाटक करावं लागेल, उगाच चांगुलपणाचा आव आणावा लागेल, त्यापेक्षा तुम्ही आत्ताच जा इथून. तुला काय वाटलं? डोळे वर करून माझ्याकडे बघितलं, उद्धटपणे माझ्याशी बोललं तर मोठी झालीस तू? शिंग फुटली तुला? घाबरेन तुला मी असं वाटलं तुला? हा, विसरू नकोस मी तुझी कशी जिरवली येते. आणि हेही लक्षात ठेव की ही फक्त सुरुवात आहे. इथून पुढे बघ तुझे कसे कसे आणि काय काय हाल करते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? नाही म्हणजे खरंच खूप मोठा डाव खेळलात तुम्ही. देवी आईचा कोप झाला, मला खूप त्रास झाला, आणि तुम्ही म्हणताय तसं मरणाच्या दारातनं परत आले मी. पण या सगळ्यात तुमचा काय फायदा झाला? मिळाले परत, जशी होते तशी तुमच्या समोर आहे आजही. आणि माझं सोडा, तुम्ही स्वतःला बघा. एवढं सगळं होऊ नये, मी जिवंत कशी परत आले ह्या प्रश्नाची भीती दिसते तुमच्या चेहऱ्यावर. पैसा एवढी मेहनत घेतली तुम्ही, पण तुमच्या पदरी निराशाच पडली. पण या सगळ्यात मला काय मिळालं माहितीये? अद्वैत साहेबांचा देवावर विश्वास नव्हता, पण त्यांनी स्वतः त्रिनयना देवी आईला या घरातल्या देवाऱ्यात स्थान दिलं. अधोक्षज कुठे आहे रुपाली? बंटीच काय? नेत्राकडे बघ, डोईजड व्हायला लागली आहे ती. तोंड वर करून बोलायला लागली आहे माझ्याशी. बंटी कुठे आठवला मध्येच? आठवला नाही, दिसला. कुठे? रस्त्यावर. पुण्यातच आहे ना तू? हो ना. ओळखता येणार नाही अशा अवस्थेत होता तो, पण मला खात्री आहे तो अधोक्षजच होता. काय केलंस तू त्याचं रुपाली? ग्रंथ सुरक्षित आहे ना? फोटो पाठवले ना तुला? मला ग्रंथ बघायचाय स्वतःच्या डोळ्यांनी. ग्रंथ कुठे आहे रुपाली? माझ्याकडे नाहीये. कुठे लपवलायस तू? मीच शोधते, थांब. अगाऊपणा करायचा नाही. नाहीये आता ग्रंथ माझ्याकडे, नंतर दाखवेन मी तुला. नंतर कधी? दाखवणार म्हटल्यावर दाखवणार. काय पळून जाणार आहे का? ओळखतेस ना मला, विश्वास ठेव. शब्द दिलाय मी तुला. आता जा. आणि तो बावळट अद्वैत घरात आहे, त्याने जर आपल्या दोघींना बघितलं ना तर अडचणी वाढतील. जा, नेत्राचं काय करायचं त्याचा विचार कर. जा. बंटी असा इकडे तिकडे रस्त्यावर फिरतो. इंद्राणीला तो दिसला याचा अर्थ अद्वैत किंवा शेखरलाही दिसू शकतो.
आणि त्या दोघांना जर बंटी दिसला तर तरी नशीब नशीब मी ग्रंथ त्याच्याकडून घेतलाय, नाहीतर होत्याच नव्हतं झालं असत. रुपालीने देवी आईचा ग्रंथ बेडरूम मध्येच कुठेतरी लपून ठेवला असणार. आत्ता ती नाहीये घरात, आत्ताच शोधता येईल मला ग्रंथ. म्हणजे यातच असेल ग्रंथ. नाही अजून. मग तुम्ही इथे दार बंद करून काय करताय? ते मी ऍक्च्युली वॉशरूम यूज करायला आले होते. इंद्राणी चोरी करायला तर आली नव्हती ना? मी ग्रंथ शोधत असताना हा अद्वैत नेमका कसा आला तिथे? आता ह्याने आणखीन काही गोंधळ नको घालायला. झालं ते झालं. ग्रंथ रुपालीकडे घेऊन घेतलंस काय? आई ती इंद्राणी आपल्या घरात काय असू? आपण तिला जायला का नाही सांगतो? त्या काही बोलल्या का तुला? नाही, पण तू आधी जाऊन तुझं कपाट नीट चेक कर. ज्वेलरी दागिने सगळं व्यवस्थित जागेवर आहे का ते बघ. एक म्हणजे मी तुला भेटायला म्हणून तुझ्या बेडरूम मध्ये गेलो तर डोर आतून लॉक होत. मला वाटलं तू असशील आत, म्हणून मी नॉक केलं तर इंद्राणी बाहेर आली. मी तिला विचारलं तर म्हणे वॉशरूम युज करायचं. मला हे सगळं खोटं वाटतंय. मी आत गेलो ना तर तुझं कपाट थोडं उघडं होत. नालायक इंद्राणी ग्रंथ चोरायला शिरली असणार. काय करू मी हिच, डोक्याला ताप होऊन बसलाय सगळा. आई प्लीज काहीतरी कर त्या बाईच. मी बोलते तू टेन्शन नको घेऊ. मी टेन्शन नाही घेतोय. ती बाई ना मला जरा विचित्र वाटते. तिच्यामुळे आपल्या घरात प्रॉब्लेम होतील असं वाटतंय मला. नाही आधी मी बोलते ना त्यांच्याशी, तू नको काळजी करूस. बर मला सांग, बंटी मामा बद्दल काही कळलं का तुला? तुला फोन आला होता त्याचा? नाही ना, काही कळतच नाहीये बंटी बद्दल. हे सगळं मला जरा खूप सिरियस वाटतंय. खूप दिवस झाले बंटी मामाचा काही पत्ताच लागत नाही. आई त्याला काही झालं तर नसेल ना? असं बोलू नये रे अशुभ. मला खूप काळजी वाटायला लागली खर तर बंटीची, पण आपल्या घरी इतकं सगळं सुरू होत ना म्हणून काही बोलले नाही मी. आई हे बघ, तू काळजी नको करूस.
मी शोधेन बट्टी मामाला. मी आलोच. कार्यकर आय अग्री. निगडीचा प्रोजेक्ट मीच लीड करत होतो पण आता फिजिकली मीटिंग अटेंड करणं मलाही पॉसिबल नाहीये. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी फोनवर अवेलेबल आहे. तेजस साहेब, शेखर सर आहेत. कार्यकर, मला कळतंय हा प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे पण आता मी घरी थांबणं जास्त महत्वाचं आहे. काही अडचण आली तर मला फोन करा तुम्ही. गुड नाईट. मी ऑफिसला जात नाहीये ना म्हणून सारखे फोन येत आहेत. तुला भूक नाही लागली आहे का? काय करणारस जेवायचं? म्हणजे तुला बाहेर यायला जमेल की? एक काम करतो, मी जेवण इथेच घेऊन येतो. साहेब, तुम्ही लाजवताय मला. मी बाहेर येऊन जेवताय. तुम्ही असं नका ना करत जाऊ. असं नका करत जाऊ म्हणजे? जगा वेगळं काहीच करत नाहीये मी. इट्स जस्ट दॅट तुला आराम मिळायला हवा. पण साहेब, तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. इंद्राणी, एक काम होत तुझ्याकडे. अद्वैतने त्रिनयना देवीचा फोटो घरच्या देवाऱ्यात ठेवलाय. काही अडचण नाही ना होणार? खर तर त्रिनयना देवीचं स्थान देवाऱ्यातच असायला हवं. पण जर मी ह्यांना सांगितलं की तो फोटो देवाऱ्यातून काढा तर ह्या काढतील आणि रुपाली सुद्धा खुश होईल. तिला वाटेल माझ्यामुळे काहीतरी तिच्या मनासारखं घडलंय. इंद्राणी, काही अडचण नाही ना होणार? मी या विषयावर तुमच्याशी बोलणारच होते. मला वाटतं काय होतंय? इंद्राणी, काही होतंय का? काय झालंय? इंद्राणी, इंद्राणी, काय होतंय? नाही, काही नाही, कान दुखत होते माझे. पण आता तर बरी होतीस तू. एकदम काय झालं? नाही, काही नाही. तू उन्हाळ्याचा त्रास होतो ना मला. वाढलाय उन्हाळा खूप. असं पहिल्यांदाच पाहिलं मी. दोन्ही कान दुखत होते का? हो, मी जाईन डॉक्टरांकडे. तुम्ही ते फोटो बद्दल विचारत होतात ना? हो. तो फोटो राहू दे आता देवाऱ्यातच. तो फोटो जर देवाऱ्यातून हलवला ना तर अडचणी निर्माण होतील. म्हणजे त्रिनयना देवीचा फोटो आमच्या देवाऱ्यात आहे म्हणून काही? नाही नाही नाही, काही होणार नाही. अरे बिंडोक राजाध्यक्ष, हात सोड माझा. अरे असं कसं हात सोड? पाल आली तर कोणाला मिठी मारणार मी? म्हणजे नवरा आहेस ना माझा, लग्नाची बायको आहे मी तुझी. म्हणजे मी तरी वागतीये बायको सारखं. असो, मला सांग, मुंबईला गेला होतास, काम झालं का? हॉस्पिटलचं काम मिळालं का? तू काय विचारतेस? तुझा काय संबंध? संबंध काय म्हणजे? लाडाची बायको आहे की नाही मी तुझी?
मग कळायला हवं मला आणि अगदी स्पष्टच सांगायचं तर तू जितकं जास्त कमवशील तितका माझा फायदा जास्त आहे हो की नाही गोंडस दिसतोस रे चिडल्यावर फक्त थोडे दिवस फक्त थोडेच दिवस उरले तुझे या घरामध्ये रुपाली मात्रे तुझे या घरातले दिवस भरलेत पण जसं वागायचं तसं वाग ते करायचं ते कर पण फक्त थोडेच दिवस गेले कित्येक दिवस ऐकते मी की माझे थोडेच दिवस उरले संपतच नाही येते थोडेच दिवस मी या घराबाहेर जावं म्हणून काय काय केलंस तू घडलं का काही नाही अजूनही माझ्या समोर खाली मान घालूनच वागावं लागतंय तुला हो की नाही मी म्हणालो ना तुला जे बोलायचं ते बोल पण थोडे दिवस ग्रंथ जर खरंच बाईसाहेबांकडे असेल तर तो कोणाच्याही हाती लागू नये म्हणून त्या ग्रंथ पुरू शकतात पण कुठे पुरतील बाईसाहेबांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे संध्याकाळच्या आसपास त्या जेव्हा बाहेर जातील तेव्हाच संकेतात दिसलं तसं त्या ग्रंथ पुरू शकतात शोधू तुला ते शेखर आणि अद्वैतच्या समोर जाऊ नकोस म्हणजे मिळवलं बाबा काय वाटतं तुम्हाला बंटी मामा सापडेल सापडायलाच हवा सापडल्यावर बऱ्याच गोष्टी समोर येतील वेळ शोधतीये बंटीला अजून सापडत नाही अद्वैत आणि शेखरला सुद्धा दिसायला नकोय बंटी नाही पण कसा दिसणार बंटी इथे असेल तर दिसेल ना मिळणार मिळणार सर्वांना मिळणार सर्वांना मिळणार अजून मिळणार मिळणार भूक लागले भूक लागले सर्वांना देणार आज कोणीच उपाशी राहणार नाही लाडू मिळणार सर्वांना मिळणार लाडू सर्वांना मिळणार गोंधळ करू नका आज कोणीच उपाशी राहणार नाही लाडू पाहिजे बस बस सर्वांना देणार लाईनीत बस सर्वांना देणार तुलाही देणार बस बस
मिळणार मिळणार सर्वांना मिळणार सर्वांना मिळणार थांबा 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 सर्वांना मिळणार सर्वांना मिळणार सर्वांना मिळणार सर्वांना मिळणार. अरे तुम्ही कशाला घेऊन आलात? अरे का कशाला, काही नाही, आधी खाऊन घे. ओळख काय आहे? हे ते आहे ना तुम्ही बनवता ते थेपला. अरे थेपला नाहीये, ही तुझी फेवरेट आयटम आहे. काय म्हणते त्याला, पालीपीठ. थालीपीठ? अरे हा बाबा, सेम सेम खाऊन घे. पण मग असं कसं झालं थालीपीठ? काय झालं ना, मी थालीपीठ बनवायलाच घेतलं पण त्याचा बाय डिफॉल्ट थेपला झाला. खाऊन घे ना. ताई पण खरंच इथे आणायची काही गरज नव्हती, मी बाहेर येऊन खाल्लं असतं. अरे बाबा नको, अद्वैत बाईजी माझ्यावर चिडतील ना. का? अरे का म्हणजे काय, अद्वैत बाईजीने मला सांगितलं नेत्रा खोलीचे बाहेर झाली नाही पाहिजे, त्याला जो भी पाहिजे रूम मध्ये नेऊन घे. तू असं समज, हा रूम बाहेर ना लक्ष्मण रेखा आहे, ती क्रॉस करायची नाही. तू खाऊन घे, मी येते. मला आजी ना देवाचं पुस्तक भी आणून द्यायचं. देवी आईचा ग्रंथ कोण जमिनीत पुरणार आहे, बाईसाहेब की इंद्राणीताई? मी आता काही करायला गेले तर ते अद्वैत साहेबांना नाही आवडणार. पंटी मामांना शोधणं त्यांनी आता मनावर घेतलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. इथून आपलं घर खूप जवळ आहे, मी नेत्राला सांगेन काय ते. अरे पण अद्वैत राजाध्यक्ष प्लीज, माझं ऐकायचं नाही असं तू ठरवलंच आहेस का? मी फक्त एवढंच म्हणालोय की मी एकटा जाईन, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. ठीक आहे, घरी पोचल्यावर निदान कळव मला. ओके. पर ऐक, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. काय? नेत्रा आता नुकतीच आजारातून बरी होती आहे, मला असं वाटतं की तू तिला तिच्या घरी वावशीला नेऊन आणावंस, हवा पलट होईल, तिला बरंही वाटेल. गुड आयडिया, मी विचार करतो यावर, पण आत्ता लगेच नको, नेत्रा मेंटली थोडी डिस्टर्ब आहे. नेत्रा डिस्टर्ब नाही आणि कधीही नव्हती, आज तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा. अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला माहिती नसतात आणि तुम्ही तुमचा डिसिजन देऊन रिॲक्ट होऊन मोकळे होता. मला काय माहिती नाही, हल्ली नेत्रा बरोबर जास्त वेळ मी घालवतो, सो मला जास्त माहिती आहे नेत्रा मेंटली स्टेबल आहे की नाही. तिला कसलं टेन्शन आहे? अजो हळद कुंकवाचा प्रकार झालाय तो अजूनही डोक्यात आहे तिच्या, आणि त्यात काय देत तिला संकेत येतात तसा संकेत आलाय तिला, तो ग्रंथ कोणीतरी जमिनीत पुरतोय. खर तर नेत्राने या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता, पण या सगळ्या गोष्टींमुळे ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि मला तिला मेंटली स्टेबल करायला थोडा वेळ हवा. एनिवे चला मी निघतो. कार्यकर, मी साईट वर पोहोचलोय. कार्यकर, ट्रॅफिकचं नेहमीच आहे का कारण? तुम्ही लवकर पोहोचा, वाट बघतोय. त्यात काय देत तिला संकेत येतात तसा संकेत आलाय तिला, तो ग्रंथ कोणीतरी जमिनीत पुरत. कोणीतरी ग्रंथ पुरत असा नेत्राला संकेत मिळाला आणि त्याच संकेता संबंधित मला काहीतरी दिसलंय, नेत्राला सांगायला हवं. नाही नको, नेत्राला सांगितलं तर नेत्रा ह्याच गोष्टीचा विचार करत बसेल, तिला त्रास होईल. आधीच माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी तिने खूप सहन केले, काहीही संबंध नसताना तिने अद्वैतसाठी घरासाठी स्वतःचा जीव पणाला लावलाय, मरणाला स्पर्श करून आली होती. प्रत्येक वेळेला घरावर आलेलं संकट तिने स्वतःवर घेतलंय, मला तिला आणखीन संकटात टाकायचं नाहीये. तिच्या आयुष्यात सुद्धा सुख नावाची गोष्ट असायला हवी, मला तिचं सुख हिरावून घ्यायचं नाहीये. कोणीही हिरावून नाही घेऊ शकत.
नियतीने आपल्या पानाचे वाढून ठेवले ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण नियतीपेक्षा बलवान कोणीही नाहीये. अरे साक्षात परमेश्वर सुद्धा नियतीपुढे दुबळा आहे. प्रभू रामचंद्र राजे होते पण वनवास भोगावा लागला. भगवान श्रीकृष्ण भगवंत होते पण आपल्याच माणसांचा अंत पाहावा लागला. नियती मोठी बलवान. या सृष्टीतला जो जो आपल्या संपर्कात येतो तो तो आपल्या नियतीच्या संपर्कात येत असतो. माफ करा मी समजलो नाही. झरना होतो छानलू सागर छाना न जाय. कागज होतो पडलू नियती पडी न जाय. पण भी लोगे क्या होगा काम न आवे ज्ञान. नियती से ना कोई महान ना नियती से बलवान. या सृष्टी तलावर बसणाऱ्या प्रत्येक निर्जीव वस्तूला सुद्धा त्याची नियती असते. तशीच ती तुझ्या वास्तूला सुद्धा आहे. नेत्रा ते हॅलो. नाही तू बरी आहेस ना? तब्येत बरी आहे. काय सर तुम्ही असं अचानक फोन करून का विचारताय? काय नाही ते सकाळी घाईत निघालो तुला भेटता आलं नाही म्हणून फोन केला. साहेब तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. मग तुमचा आवाज असा काय येतो? नक्की काय झालंय मला सांगा. नाही खरंच काय नाही. नक्की? हो. साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा बोल ना. साहेब मला काल एक संकेत आला होता, त्यात मला कोणीतरी देवी आईचा ग्रंथ जमिनीत पुरताय असं दिसलं. अद्वैत बोलला मला सकाळी. मला ती व्यक्ती कोण आहे ते नाही कळलं, पण मला असं वाटतंय की हे इंद्राणीताई आणि रुपालीबाई साहेबांचंच काम असणार. हॅलो साहेब. हा ऐकतोय. तू बोल. साहेब नक्की काहीतरी झालंय, मला सांगा ना काय झालंय. तुमचा फोन आल्यापासून मला सतत असं वाटतंय की तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. सांगा ना काय झालंय नक्की. मला सांगा, आतापर्यंत आपण प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा एकमेकांना सांगितली आहे ना, मग अचानक तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? ऐक, मी लपवत काही नाहीये. मलाही असा संशय आहे की रुपालीनेच तो ग्रंथ काय तो मातीत पुरला असावा. म्हणजे असा मला संशय आहे. पण सध्या तुला शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस द्यायचा नाही म्हणून काही सांगत नव्हतो. तुला आरामाची गरज आहे ना. हे बघ, तू आपण ग्रंथ लवकरात लवकर शोधून काढूच. कदाचित तू उद्याच म्हणेल, पण सध्या तुझी तब्येत जास्त महत्वाची. तर सध्या अद्वैत तुझ्यासोबत बराच वेळ असतो, तू तुझी काळजी घेतो. आता हे काही सांगायची गरज नाही, पण तूही त्याची काळजी घेशील. हो साहेब. हा ठेवतो फोन. लाडू देणार तू जेवण. ठीक आहे, लाडू पाहिजे मला. सकाळी आदाशा सारखं करत होतास की नाही मग आता खा. तर आकर खा ना रे, खा ना पटापट खा ना. रवंत करत नको बसूस. मी इथे कशी आले ना माझं मला माहित. तू जिवंत आहेस की मेला आहेस त्याची भीती वाटत होती म्हणून आले. दिवसभर यायला जमलं नव्हतं ना. गिळ आता पटापट, उद्यापासून व्यवस्थित व्यवस्था करते तुझ्या खाण्यापिण्याची. हा आणणार लाडू, आणणार लाडूच खायचं ना. आणणार लाडू हे का. प्राण
राहत आग पाणी अवकाश मारा मातीचा अवघाड जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काल रात्री मी तुम्हाला असं बोलले तुम्हाला वाईट वाटलं ना. मी ते सगळं रागाच्या भरात बोलले. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. ते चुकलं माझं. मला माफ करा. मला माहिती आहे नात्यांचा विषय खूप हळवा असतो. मी असं बोलायला नको होत. माझे आबा म्हणतात की माणूस मुळात घडतोच नात्यांमुळे. कारण आपल्या आयुष्यात नात्यांना खूप महत्व आहे. मग ते रक्ताचं असो किंवा आणखी कोणतंही असो, आपल्या जवळ असो किंवा नसो, आपलं जगात कोणाशी ना कोणाशी तरी खूप घट्ट नातं असत. नात्यांशिवाय माणूस माणूस नसतोच. तुमचं सुद्धा कोणाशी तरी खूप खास नातं असेल हो ना. इंद्राणी, ए इंद्राणी, आले आले आई. तुम्ही इथे काय करायला आलात, कशासाठी आलात मला माहिती आहे. पण माझा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला नका देऊ, स्वतःला द्या. तुमच्या आयुष्यात सुद्धा एक अशी व्यक्ती असेल ना जी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात खूप मोठं स्थान असेल. जेव्हा त्यांना कळेल तुम्ही इथे काय करताय, तेव्हा त्यांना कसं वाटेल. या प्रश्नाचं उत्तर खरंच स्वतःला द्या. कारण माणूस जगाशी खोटं बोलतो, स्वतःशी नाही. बुवा मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांच्या बोलण्यामुळे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची कुठे, त्या बोवांना शोधू कुठे. शोध घेणं खूप महत्वाचं असतं जीवनात. शेवटी आयुष्य म्हणजे काय, एक शोध यात्राच नाही का? बिचारा पामर आयुष्यभर काय काय शोधत असतो त्याचा त्यालाच कळत नाही. नाही पण असंही म्हणतात की शोधल्यावर परमेश्वर सुद्धा सापडतो. मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. मी शेखर राजाध्यक्ष. नमस्कार प्रथम. तुम्ही मला जे सांगण्याचा प्रयत्न करताय त्याचा मी काल विचार केला, पण त्याचा अर्थ मला लागत नाही. अर्थ? अर्थाची घागर जणू गहिरा सागर, त्याचा थांगची लागेना व्यर्थ झुरे रे पामर. फिरे माघारी सावली जिथे रुसे रे माऊली, तिथे धाव घेई तुझ्या अंगणाची बाहुली. अर्थ लागतोय. अशीच दुसऱ्याच्या अंगणात वाढलेली लेक तुझ्या घरच्या तुळशी वृंदावनावर उपकार करणार आहे. कोण बुवा? तीच जी तुझ्या मुलासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करायला तयार आहे. तुझ्या मुलासाठी जिचा जीव तिळतिळ तुटतो तीच ती. परमेश्वरानं तिला तुमच्या आयुष्यात का धाडलं, ती जे काही करते ते का करते, या प्रश्नाचं उत्तर हवंय ना तुला. नेत्रा, तुम्ही नेत्राबद्दल बोलता ना बो? तीच. तिचं असणं तिचं येणं नियतीने ठरवलंय. ती तुझी सून होणार आहे, ती तुझ्या मुलाची अर्धांगिनी होणार आहे. पण काय बुवा? पण काय? येस डॉक्टर, शी इज अदरवाईज ऍब्सोल्युटली फाईन. पण जास्त चालली नाही ती, तरी चक्कर आली तिला. काही सिरियस तर नसेल ना? ओके. नाही, मी यासाठी विचारतोय कारण उद्या आम्ही आउट ऑफ टाउन चाललो, सो प्रवासात काही त्रास नको तिला म्हणून. ओके बर, थँक्यू. काय म्हणाले डॉक्टर? नेत्रा, काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. उद्या आपण जाऊ शकतो वावशीला. पण नेत्रा, आता तरी ऐक माझ. बघितलंस ना काय झालं? तू अजून पूर्ण बरी नाही झालीस. जास्तीत जास्त वेळ आराम करायचा असतो. पण आता डॉक्टर म्हणाले ना की काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तरी तुम्ही किती काळजी करताय माझी आणि मग घाबरता. तुझी जी अवस्था होती ना, ती अवस्था जर माझी असती तर ट्रस्ट मी तुम्हाला. साहेब तुम्ही नका ना बोलू असं काहीतरी. बर सॉरी, नाही बोलत. पण तू ऐकायचंस माझ. बॉडी गार्ड आहे ना मी तुझा. बर चल, मला एक काम आहे ते संपवून येतो मी. नाहीतर एक काम करतो, लॅपटॉपच इथे घेऊन येतो. नाही साहेब, ऐका, तुम्ही तुमच्या खोलीत आरामात बसा आणि तुमचं काम पूर्ण करा. मी इथेच आहे. मी इथून अजिबात हलणार नाही तुम्ही येईपर्यंत. नक्की? हो. प्रॉमिस? गुड गर्ल. आधी तू इथे आहेस? तुला शोधत होते. अरे मी काय झालं? अरे काही नाही, मी देवळात गेले होते. प्रसाद. हा अख्खा लाडू मी खायचा आहे. खा, काही होत नाहीये. आई प्रसाद आहे. बर. हे अर्धा तू खा, ये मी आलोच.
आलो आहे मी काम आहे. कहाँ प्रसाद आहे? तुमच्या त्रिनयना देवीचा प्रसाद आहे असं समज होत. बरं चाललंय ग तुझं, म्हणजे या घराची मालकीण असल्यासारखी वागायला लागलीस. हा तेजस, मी मीटिंग जॉईन करतोच आहे लगेच. ऐक ऐक अद्वैत, अद्वैत मी मीटिंग कॅन्सल केली आहे. का? ऐक ना, मला सांग तुझा बाबांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का थोड्या वेळापूर्वी? नाही. का, काय झालं? अरे माहित नाही, लंच ब्रेक मध्ये कुठेतरी निघून गेलेत आणि आता तासाभराने कार्य करताना कॉल करतात तर ते कॉल रिसीव्हच करत नाहीये. कामासाठीच गेले असतील मग कुठेतरी. नाही अद्वैत, मला ना काहीतरी विचित्र फिलिंग येते. अरे पण का असं वाटतं तुला तेजस? कार्यकर जेव्हा त्यांना कॉल करत होते तेव्हा त्यांनी एकदा कॉल रिसीव्ह केला पण ते चिडले त्यांच्यावर, म्हणाले कामाबाबतीत काही विचारायचं असेल तर अद्वैतला फोन करा, मला फोन करू नका, असं म्हणून चिडून त्यांनी फोन ठेवून दिला. मला कळत नाही ते गेलेत कुठे आणि असं का वागतायत. तेजस तू स्वतः पुन्हा फोन ट्राय केलास का त्यांना? अरे मी कंटिन्युअसली त्यांनाच कॉल ट्राय करतोय, ते नाही रिसीव्ह करत आहेत. बघ कामाच्या बाबतीत ते असं कधीच नाही वागत रे. सगळे आले तेव्हापासून टेन्शन मध्ये होते आणि गेले 2.5 तास हे असं मला काहीच कळत नाही. बरं तेजस ऐक, मी लगेच निघतोय तिकडे यायला. प्लीज प्लीज अद्वैत. कुठे गेले असतील आत्ता हे? ठीक आहात ना तुम्ही आता? आता लेप लावलाय ना, बरं वाटेल तुम्हाला. आणखीन काही त्रास नाही होत ना साहेब? दुपारपासून हाच प्रश्न मी 100 वेळा विचारलाय तुम्हाला, आता परत विचारतो. कुठे गेला होता तुम्ही? साहेब सांगा ना काय झालंय. ते माझे शूज फाटले आणि मग. कसं पॉसिबल आहे? कार घेऊन गेला होतात ना तुम्ही, पण फक्त चालल्यामुळे शूज फाटले. असे कुठे गेला होतात चालायला? आधी काय झालं, काय लागलं पायाला शेखर? दुखतय का, त्रास होतोय का? आधी काय झालंय हे? तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलात का शेखर? आई आई रिलॅक्स, एवढं टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. अरे पण बघ ना कसं झालंय पाय. त्यांचे शूज फाटले होते त्यामुळे पाय भासले. त्यांचे फाटले? तू काय लावतेस? चंदनाचा लेप आहे. उठ उठ उठ, मी लावते. उठ 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 उठ. नाही मला आराम आराम करायचा, मला मी आराम करतो थोड्या वेळ. ठीक आहे. आता आराम करा आणि उद्या सुद्धा आराम करा. उद्या सुट्टी आहे आणि मी उद्या सकाळी नेत्राला घेऊन वावशीला जायचा विचार करतो. ध्यान ना, मी धरते. मी पकडलं नेत्रा. धरू मी. मी पकडलं ना. थांब थांब. काय झालं? काही नाही. राहत नाही ना तुला?
माझ्या चला नेत्राच अद्वैतची बायको होऊ शकते हे आजवर मला सुचलं कसं नाही. दोघांचं लग्न झालं तर अद्वैतच्या जीवाचा असलेला धोका कायमचा टळेल, कारण नेत्रा आयुष्यभर त्या सोबत असेल आणि अद्वैत सुखरूप राहावा हेच तर मला हवंय. पण ते बुवा म्हणाले पुढे नियती कूस बदलणार आहे, म्हणजे नक्की काय होईल? निघायचं सीट बेल्ट. नेत्रा थांब, झाली झोप. झोपाच काढतेस ना, इथे या घरात राहून काय करतेस तू? असं तुला वाटतंय, माझं काम सुरू आहे. हो मग रिझल्ट कधी मिळणार आहे पुढच्या जन्मी? हा काय झालंय सकाळी सकाळी तुला? अच्छा अद्वैत बाबूशीला गेला म्हणून चिडचिड होतीये का? तूही जायचं होतस ना त्याच्या बरोबर, तुला नेत्रावर नजर ठेवता आली असती. झाले उपदेश, आदेश काय आता? तुला कळतंय का या सगळ्या गोष्टी तू करायला हव्यास? नेत्राच्या मागे तू जायला हवंस, तू ठरवायला हवंस की तिचं काय करता येईल. तू जायला हवं होतस ना बावशीला? जर असं केलं ना तर ती अलर्ट होईल, माझ्यावरचा संशय वाढेल तिचा. उगाच कारण देऊ नकोस. कारण नाही, शेवटचे पाच दिवस, शेवटचे पाच दिवस राहिलेत. या पाच दिवसांमध्ये नेत्राच्या बाबतीत नाही, नेत्रा इथे नसताना दिवस मोजायचे नाहीत. माझं काम करण्यासाठी नेत्रा मला या घरात हवी. नेत्रा बाळा, तुम्ही दोघे येणार आहात हे जरा आधी कळवलं असत तर बरं झालं असतं ना. म्हणजे मला काहीतरी तयारी करून ठेवता आली असती, खायची प्यायची वगैरे. एक तर घरामध्ये काहीच नाही आणि मंगल सुद्धा नाहीये, माहिती ना तुला? अरे देवा, काहीच नाहीये घरात? नाही ना. अद्वैत साहेबांना भूक लागली असेल हवा. नाही म्हणजे तेच म्हणाले होते की इथे येऊनच खाईन, म्हणून मग रस्त्यात सुद्धा त्यांनी काहीच खाल्ला नाहीये. अरे देवा, बरं घरामध्ये थोडेसे पोहे आणि शेव आहेत,
शेव पोहे चालतील का? काय म्हणालात तुम्ही? शेव पोहे? नाही काही नाही. काही नाही ग सर, आबा आता सांगत होते ना तुला काहीतरी. आबा मला द्याल करून शेव पोहे. तुला चालतील? चालतील काय, नुसतं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. चला. मी सांगितलं होतं ना त्यांना सवय. अगं हसतेस का नेत्रा, जा आधी पाणी घेऊन ये. आणते 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 आले. काय ती गड आहे उमरीची? हो हो हो. मी म्हणाले होते ना हे घ्या काव काय ठसका लागला. म्हणाले होते ना सवय. तिखट लागलं मला, पण मी हे सगळं केल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर छान हसू आलं. आणि काय हवं? बरोबर ना आबा? आबा घ्या ना तुम्ही पण. अरे नको, मी खाल्लंय. अहो घ्या हो. खरंच मी खाल्लंय, तू का? नेत्रा धर तू. नाही नाही नाही, मला खरंच नको, मला आता भूकच नाही. नेत्रा तू पण खाल्लं नाहीयेस काही? खा गपचू. साहेब खरंच भूक नाही, तुम्ही घ्या ना पोटभर खाऊन. नेत्रा मग मी पण खाणार नाही. धर का. हॅलो, बोला काकू. नेत्रा नेत्रा सॉरी मी तुला डिस्टर्ब करते हा, पण माझ्याकडे ना एक आनंदाची बातमी होती, मला कोणाला तरी सांगायचं होतं म्हणून म्हटलं तुला फोन करूया. अरे वा सांगा ना काय बातमी आहे. नेत्रा नेत्रा माझा केदार जिवंत आहे का? काकू काकू ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मला सांगा हे तुम्हाला कसं कळलं? मला इंद्राणी मॅडमने सांगितलं, म्हणजे त्यांनी माझा हात पाहिला आणि त्यांनी मला सांगितलं की माझा केदार जिवंत आहे. केदार जिवंत आहे माझा केदार. आणि पुढे त्या असं पण म्हणाल की कधीच विधवा होणार नाही. माझा केदार मित्रा, मी तुला म्हटलं होतं ना, मी तुला म्हटलं होतं ना माझा केदार जिवंत म्हणून. मित्रा मित्रा परत येईल ना ग माझा केदार घरी? हो हो काकू. बर ऐक ना, मी ठेवते हा, तुला डिस्टर्ब नाही करत. तू आलीस की आपण बोलूया हा. मी ठेवते. हो बाबा. ओके आहात ना तुम्ही? ऍटलीस्ट मला तरी सांगा ना काय झालंय. तुम्ही त्या दिवशी ऑफिस मधून गायब झालात, बरं परत आलात तेव्हा अशा अवस्थेत, कुठे गेला होता तुम्ही? काय काय कसलं टेन्शन आहे सांगा ना. बरं ठीक आहे, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. मी फक्त यासाठी विचारत होतो की तुम्ही शेअर केलं असतं तुम्हाला हलकं वाटलं असतं थोडं म्हणून. बट ठीक आहे, ॲज यू विश, म्हणजे मी नाही फोर्स करत. मी आहे,
तुम्हाला जर वाटलं तर सांगा मला नक्की. तेजस इकडे. मी तुला सांगतो माझ्या डोक्यात काय चालू आहे ते. थँक गॉड प्लीज. एका विषयावरती खूप गंभीरपणे विचार केलेला आहे. तू सांग तुला काय वाटतं. काय झालंय सांगा ना. ते रुपली मात्रीने पुन्हा काही केलंय का. तिच्या बाबतीत काही नाहीये. मी अद्वैतच्या लग्नाचा विचार करतोय. काय आपल्या अद्वैतच्या लग्नाचा. दॅट्स अ ग्रेट न्यूज बाबा. या तेवढं टेन्शन घेण्यासारखं काय. आपण सांगतो ना सगळ्यांना, सगळ्यांनाच आनंद होईल. तू पूर्ण ऐकून घे. मी तुला आता जे काही सांगणार आहे ते प्लीज कोणाला कळतं का मला. ओके. मी अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा विचार करतोय. अद्वैत आणि नेत्र. हॅलो ऐकेल कोणतरी. मग तू मला सांग अद्वैतसाठी नेत्रा बायको म्हणून तुला कशी वाटते. बाबा प्लीज मला नीट सांगा. तुम्हाला हे मध्येच काय सुचलंय. हे बघ अद्वैत तुझ्याच वयाचा आहे. तसं तर लग्न व्हायला हवं. हो व्हायला हवं मी कुठे नाही म्हणतोय. इनफॅक्ट नेत्रा पण खूप चांगली मुलगी आहे. पण अद्वैत आणि नेत्रा. बाबा तुम्हीच नीट विचार करा कसं शक्य आहे. नेत्रा अद्वैतचं रक्षाकवच आहे. समजा अद्वैतचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न झालं. नेत्रा त्याच्या बरोबर राहू शकणार नाही आणि मग अद्वैतचा जीव धोक्यात येईल. हा म्हणजे बरोबर आहे. रक्षाकवच वगैरे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण म्हणून डायरेक्ट लग्न लावून द्यायचं. नाही बाबा मला वाटतं तुम्ही खूपच टोकाचा विचार करताय. माझा विचार झालाय.